मुंबई के जूनी नगर प्रभाग 31 में स्थानीय नगर सेविका रूपाली भगत के सौजन्य से गटर फुटपाथ एवं आंतरिक सड़क के निर्माण कार्यों का आज शुभारंभ हो गया। इस अवसर पर स्थानीय बीजेपी नेता दशरथ भगत, युवा नेता निशांत भगत समेत तमाम वरिष्ठ नागरिक मौजूद थे। इस कार्यक्रम के दौरान हालिया 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षाओं में उत्तीर्ण हुए सैकड़ों छात्रों को सम्मानित किया गया। देखिए रिपोर्ट। जूही नगर प्रभाग 31 का इलाका अब सड़क फुटपाथ और गटर नालों की मरम्मत के बाद चमकने वाला है। स्थानीय नगर सेविका रूपाली निशांत भगत की मांग पर नवी मुंबई महानगर पालिका ने यहाँ रेलवे कॉलोनी की वर्षों से अवरुद्ध पड़ी संपर्क सड़क को पुनर्निर्मित करने, बदहाल गटर और फुटपाथों को सुधारने जैसे तमाम विकास कार्यों की शुरुआत कर दी है। आज बीजेपी नेता दशरथ भगत एवं सैकड़ों स्थानीय नागरिकों की उपस्थिति में इन विकास कार्यों का उद्घाटन किया गया। इस अवसर पर युवा नेता निशांत भगत ने कहा कि बीते 25 वर्षों से जूही नगर रेलवे कॉलोनी का यह इलाका उपेक्षित था और संपर्क सड़क का अतिक्रमण एवं बदहाली का शिकार थी, लेकिन अब यहां बेहतर सेवा सुविधाएं मिलने वाली हैं। जूही नगर भागामध्ये जे सेक्टर 25, 23 आणि जुईपाडा गाव या भागातले नागरिक आणि त्यासोबतच सेक्टर 23, 24 आणि त्याच्यानंतर सेक्टर 2 आणि 4 या भागातल्या नागरिकांना खरं तर जुई नगरमध्ये पूर्ण राऊंडमध्ये जर फिरण्यासाठी जी रस्त्याची आवश्यकता होती ती आजपर्यंत तरी मागच्या 25 वर्षामध्ये पूर्ण झालेलं नव्हतं। कारण असं की मागच्या 25 वर्षा अगोदर ज्यावेळेस रेल्वे कॉलनी विकसित झाली त्याच्या पाठीमागून जो रस्ता होता तो काही समाजकंटक आणि डेब्रिज टाकून तो पूर्ण भराव करून पूर्ण भरलेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ता गटर पदपथ असेल किंवा तिथलं लाईट असेल ते सगळ्याचं सगळं या 25 वर्षामध्ये काढून फेकून दिलेलं होतं आणि पूर्ण नासधूस करून ठेवलेली होती। 2015 साली ज्यावेळेस रूपाली भगत या नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 78 निवडून आल्यानंतर जर आपण ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी 12-12, 14-14 फूट हे डेब्रिज पडलेलं होतं, ते स्वखर्चाने उचलून ते साईड करण्यात आलं आणि नंतर स्थापत्य विभागाकडून सिटी इंजिनियर आयुक्त साहेब आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या माध्यमातून सर्वे करून या ठिकाणचा रस्ता गटर आणि पदपथाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आदरणीय भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ झालेला आहे। बताना जरूरी है कि जूही नगर सेक्टर 23 की जिस सड़क का पुनर्निर्माण और विकास कार्य शुरू हुआ है वहाँ कुछ दबंगों का अवैध गोदाम और अतिक्रमण है। इनके विरोध के चलते ही यह संपर्क सड़क वर्षों से बदहाल और बंद पड़ी थी। युवा नेता निशांत भगत ने कहा कि यदि अब कोई इसके विकास में बाधा डालेगा तो वे जनता को साथ लेकर उसके खिलाफ सड़क पर उतरेंगे लेकिन विकास नहीं रुकने देंगे। यामध्ये जो रस्ता भारत सोसायटी आणि स्वामी समर्थ मठाचे इथून जो सरळ रस्ता रेल्वे कॉलनीच्या पाठीमागून जाणार आहे आणि तोच रस्ता राईट टर्न मारून रेल्वे कॉलनीचं जे हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूने म्हणजेच ओमसाई सिद्धीसमोर तो रस्ता येणार आहे, त्या ठिकाणी काही ठराविक काही लोक आहेत की त्यांचे त्या ठिकाणी इनलिगल गोडाऊन्स आहेत, इनलिगल काही बांधकामं केलेली आहेत आणि तिथं रिलायन्स टॉवर आहे, ते सगळं हटवण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया महापालिकेच्या प्रशासनामार्फत अनधिकृत विभागामार्फत ते होईल आणि त्यामध्ये जर कोणी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ज्यांच्या उपस्थितीत म्हणजेच विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील आणि सर्वच आम्ही सर्वजण जर ते काम अडवण्यासाठी कोणी मध्ये आला तर त्या ठिकाणी ही जनताच रस्त्यावर उतरून त्यांना उत्तर देईल। इस कार्यक्रम में 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षाओं में उत्तीर्ण हुए सैकड़ों छात्रों को प्रशस्ति पत्र एवं शिक्षण सामग्री देकर सम्मानित किया गया। निशांत भगत ने कहा कि उत्तीर्ण छात्रों को सम्मानित करने से अन्य बच्चों को भी बेहतर करने की प्रेरणा मिलेगी और उन्हें प्रोत्साहन मिलेगा। या प्रभागातले जे विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला पाहिजे, त्यांची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना पुढच्या शिक्षणासाठी मग ते
10वीनंतर आणि 12वीनंतर जो काही त्यांचा विषय ते ठरवतील निवडतील त्याच्यामध्ये त्यांना अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं आज सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला, त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात आलं, त्यासोबतच वयांचं वाटप या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे. जसं नागरी विकास कामांना गती मिळाली पाहिजे तसेच या भागातल्या या प्रभागातल्या विद्यार्थ्यांनाही गती मिळावी म्हणून आजचा हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.